नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो बऱ्याचशा वेळेस देवदेव करून पूजा अर्चना करून उपाय तोडगे करून आपल्या इच्छा पूर्ण होत नाही जे आपण मागतो ते मिळत नाही जर तुमच्यासोबतही तुमच्याही इच्छा पूर्ण होत नसतील किंवा इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागत असेल तर तुम्ही नक्की हे एक काम करा तुमच्याही इच्छा काही दिवसातच पूर्ण होतील फक्त हे काम करताना तुम्हाला तुमच्या मनात विश्वास ठेवावा लागेल श्रद्धा ठेवावी लागेल भक्ती ठेवावी लागेल तरच तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील मित्रांनो हे काम स्वामी समर्थांसमोर तुम्हाला करायचे आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती असतेच त्यासमोर तुम्हाला हे काम करायचं आहे यासाठी तुम्हाला एक छोटासा संकल्प सोडायचा आहे यासाठी तुम्ही कोणत्याही दिवशी सकाळी संध्याकाळी म्हणजे कोणत्याही वेळी स्वामींसमोर बसायचं आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि एक ताट ताटली किंवा तामण घ्यायचं आहे आणि एका ग्लासात पाणी घ्यायचं आहे हे सगळं घेऊन तुम्ही देवघरात बसला की नंतर ताटावर किंवा ताटली असेल तर ताटलीवर किंवा तामन असेल तर तामनावर आपला उजवा हात ठेवायचा आहे म्हणजे वर धरायचा आहे आणि त्या हातामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे हातामध्ये त्यानंतर पाणी हातात घेऊनच स्वामींना बोलायचं आहे की हे स्वामी मला हे हवं किंवा मला ते हवं माझ्या इच्छा पूर्ण करा म्हणजे तुम्हाला जे हवं असेल जी तुमची इच्छा असेल ते बोला किंवा संकट समस्या अडचणी असतील तर त्या बोला की ते लवकरात लवकर दूर करा अशी प्रार्थना करा आणि ते पाणी ताटात टाकून द्या बस एवढा छोटा तुम्हाला संकल्प बोलायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही लगेच एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जप करा एक माळ त्या दिवशी जप झाला की रोजच संध्याकाळच्या वेळेस एक माळ स्वामी समर्थांच्या श्री स्वामी समर्थ या नामाचा जप आवर्जून करा जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत करा काही दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल आता प्रश्न पडतो हो की संकल ते संकल्प सोडलेलं पाणी काय करायचं तर ते संकल्प सोडलेलं पाणी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यात एका बाजूला जिथे कोणाचाही पाय पडणार नाही तिथे टाकून द्यावे तर अशा रीतीने तुम्ही संकल्प सोडावा आणि तुमची इच्छा बोलावी आणि एक माळ तरी कमीत कमी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप रोज करावा तुमची इच्छा काही दिवसातच पूर्ण होईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद